नमस्कार, मी दीपाली, तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज आपण मिक्स डाळीचे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। बनवायलाही खूप सोपी आहे आणि खायला पण खूपच पौष्टिक अशी आहे। कसं बनवतात चला तर मग पाहूया। तर इथे मी मूग डाळ, त्याचप्रमाणे हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, मूग, शेंगदाणे आणि तांदूळ हे एकदम समप्रमाणात घेतलेलं आहे। आपल्याला प्रत्येक वस्तू जी आहे ती समप्रमाणात घ्यायची आहे, म्हणजे काय होईल की आपली टेस्ट जी आहे ती खूपच मस्त येते। तर हे सगळे आपण डाळी घेतलेले आहेत आणि आता आपण ही डाळी काय करूया, एका बाऊलमध्ये एक व्यवस्थित छानपैकी धुवून घ्यायचं आणि एकदम छानपैकी आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, प्रथिने असतात, सगळे शरीरासाठी खूपच फायद्याचे असतात। तर बनवायलाही खूप सोपी आहे आणि खायला पण खूपच मस्त लागते। तर हे व्यवस्थित मी धुवून घेते आणि रात्रभर ह्याला मी भिजवून घेणार आहे। एकदम छानपैकी आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, एकदम छान चोळून चोळून त्याच्यावरचा जो स्टार्च असतो तो आपल्याला सगळं काढायचा आहे आणि व्यवस्थित 2 ते 3 वेळा धुवून घेतलं की हे आपलं अशा पद्धतीने होतं। आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून हे रात्रभर भिजवून घेणार आहोत। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथं पाहू शकता हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि एकदम छान फुललेलं आहे। तर आता हे आपण हे मिक्सरमधनं वाटून घेऊया। एकदम छानपैकी आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण मिक्स केलेल्या डाळी जी आहेत ते घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हे घालून तयार होतं। त्यात थोडंसं कोथिंबीर आणि थोडंसे हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे अद्रक आपण घालून घेतलेलं आहे। तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घ्यायचं आणि थोडंसं असं पाणी घालून आपल्याला एकदम स्मूथ असं हे वाटून तयार करायचं आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान स्मूथ असं हे आपलं वाटून तयार झालेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया आणि आपलं बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने हवं आणि इथं बघू शकता ह्यात सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं सोडा घालायचं, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते एकदम छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान स्पॉन्जी असे हे अप्पे लागतात। तर इथे आपलं पीठ एकदम छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। मी एक अप्प्या पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर मी सगळीकडे सगळ्या वाटणात थोडं थोडंसं तेल लावून हे तयार करून घेते आणि आता आपण हे अप्पे जे आहेत ते याच्यावर घालून घ्यायचं। तर एकदम छान लो फ्लेमवर आपल्याला हे अप्पे जे आहेत ते एकदम छानपैकी भाजून तयार करायचं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकताय भाजल्यानंतर हे एक बाजू भाजली आणि आपल्याला दोन्ही बाजू एकदम छानपैकी भाजून तयार करायचं आहे आणि एकदम छान दोन्ही बाजू जी आहे आपली भाजून तयार झालेली आहेत अशा पद्धतीने। आता हे खाण्यासाठी तयार आहे। आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर बघू शकता एकदम छान पौष्टिक असे हे अप्पे आपले बनवून तयार झालेले आहे। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स।